राज्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना झपाट्यानं वाढतोय राज्यात सर्वत्र कोरोना वाढत असल्याने राज्य सरकारने आता अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला गर्दी टाळण्यासाठी व संसर्गाला रोखण्यासाठी रविवारपासून म्हणजेच अठ्ठावीस मार्चपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी म्हणाले होते त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे राज्यातील मॉल सुद्धा रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत आता बंद असतील ब्रिटन सारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन ते अडीच महिन्यांचा लॉकडाऊन लावला होता त्यानंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्याची सुरुवात झाली आहे हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे धोका टळला नाहीये ना उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे रुग्णसंख्या झपाट्याने वाढते येत्या काळात आणखीन किती वाढेल हे सांगता येत नाहीये अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तिथे आवश्यकता असेल जरूर तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लॉकडाऊन लावताना अचानक लावू नका लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत जनतेनेही कोविडचे नियम पाळले नाही तर नाईला जाणे येत्या काळात अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे मुख्यमंत्री म्हणाले की मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही आहे परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभरात उभारणी केली त्या सुविधासुद्धा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसते हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा बेड्स आणि औषधाची उपलब्धता आणि त्यात करायची वाढ याकडे करा लक्ष केंद्रित करावं अशा सूचना देखील त्यांनी दिल्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचे सर्जक जिल्हा, जिल्हा तसेच राज्यातील टास्क फोर्सचे सदस्य यांच्याशी संवाद साधून कोविडची स्थिती करण्यात येणाऱ्या उपाययोजना जाणून घेतल्या त्यावेळी त्यांनी या सगळ्या सूचना दिल्या आहेत राज्यात आता अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन या आधीच घोषित करण्यात आलाय तर काही जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत असं असताना सुद्धा कोरोना वाढत आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचा निर्णय हा घेतला गेला असावा पण रुग्णसंख्या जर कमी झाली नाही तर यातून मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लॉकडाऊनचे संकेत दिले असल्याचं समोर येतं आहे त्यामुळे आता तुम्ही काळजी घ्यायची की नाही ते तुम्हीच ठरवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि आपली आणि घरच्यांची सुद्धा काळजी घ्या यावर तुम्हाला काय वाटतं या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद